हां बोल। मित्रांनो, अठरा आज तारीख दिनांक 4 फेब्रुवारी 2020। कॅमेरा समोर लाव ना, समोरचा नाही हो, मागचा पुढचा। आम्ही सकाळी सकाळी आज वेताळवाड फोर्ट येथे रनिंगसाठी आलेलो आहे। तुम्ही इथलं निसर्ग सौंदर्य बघू शकता। माझा मित्र अनिल लांडगे आणि अरुण दायडे, मी आकाश गवळे, जाबास कमांडो, जाबास कमांडो, सगळेचे सगळे जाबास कमांडो या ठिकाणी। महाराष्ट्र पोलीस बघू शकता किती दिवसांचा किल्ला, अतिशय जुना असून सुद्धा अजून पण जसाचा तसा उभा आहे। या किल्ल्याविषयी जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे, त्याच्यामुळं आम्ही जास्त बोलणार नाही। हे भीती बघू शकता, एकदम किती एकदम जबरदस्त आकारामध्ये आणि त्याच्या पलीकडे डोंगर, नेचरल ॲटमॉस्फिअर बघू शकता तुम्ही या ठिकाणी कसं आहे तर। हे बघा, डोळे फिरतात इथं, इतकं खाली इकडून गेला असेल तू, हे काहीतरी महत्वाचं बनलेलं होतं, काहीतरी वा लक्ष ठेवायचं तुम्हाला काहीतरी। हां, ते एक बुरुज आहे मोठं, तिथून शत्रूवरती पहारा दिला जात होता, ते त्याच्या वरचं बुरुज आहे। हा किल्ला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुका येथील हलदा या खेडेगावाच्या जवळच आहे। हलद्याचा किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला किल्ला आहे हा। आता काय माहिती जी राहिलेली माहिती आपल्याला देतील अनिल दांडगे, ठीक आहे। हां अनिल बोल, तुला काय वाटतं या ठिकाणाबद्दल? मला या ठिकाणाबद्दल असं वाटतं की हा इथलं वातावरण एकदम नॅचरल आहे आणि हा किल्ला आदिवासी डोंगरामध्ये बसलेला आहे आणि हा किल्ला फार जुना आहे। तुम्हाला कसं कसा अनुभव येतो या ठिकाणी आल्यावर, कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय, एकदम आल्यावर सकाळी इथं आणि विशेष म्हणजे आज म्हणजे डोंगरामध्ये बसलेला आहे किल्ला। हा बरोबर, आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो चढण्यासाठी किती अवघड पायवाट आहे या ठिकाणी। त्यावेळेचे जे लोक होते ते राजे महाराजे होते, त्यांचा फिजिकल फिटनेस कसं असेल याच्यावरून आपलं लक्ष देते, डेलीचं नियमित होतं यांचं। आणि आता आम्ही किल्ल्याची उंची गाठतोय हळूहळू, अरुण पण पुऱ्या पावर लावून या ठिकाणी चालतायत। आता आम्ही या किल्ल्याच्या गावाजवळ राहत असून पण हा किल्ला आमच्या गावाजवळ असून सुद्धा पूर्ण प्रकारे किल्ल्याला बघू शकलो नाही अजून पण। असं खूप काही गोष्ट असेल याच्यात, तुमचं काय मत आणलं याच्यावर? मला की सांगू बघा, या किल्ल्यात गावात असून पण आपण बघितलेलं असं वाटतं तुला सगळं या किल्ल्याचं अरुण? हा किल्ला गावाच्या अतिशय जवळ असल्यामुळे तरी पण आम्ही या किल्ल्याचं अजून पण सगळं ठिकाणं बघितलेलं नाही। आम्हाला असं किल्ल्यात असे अद्भुत गोष्टी पूर्वी लोकांनी ठेवल्या आहे पण त्याचा शोध आजपर्यंत कोणत्याही लोकांना लागलेला नाही, त्याच्यामुळे आता या गोष्टीवर आज आम्ही असा विचार केला की आज किल्ल्यावर जाऊन नवीन काहीतरी बघू, आपण शोध लावू, नवीन शोध लावू, त्यासाठी आम्ही आज 5 वाजताच घरून निघालेलो आहे। कारण जर शोध लागला नाही तरी तर काहीतरी अद्भुत असल्याचं गोष्टीवर प्रश्नचिन्ह तयार होऊन जातं। अद्भुत असल्याचं कारण नाही आहेच अद्भुत गोष्टी पण त्या लोकांना बघण्यासाठी वेळ नाही जास्त आणि ते सापडत नाही, लोक टॅलेंटचा वापर करत नाही। पण आम्ही तुम्हाला काहीतरी आज नक्कीच दाखवणार आहे जरा वेगळं, तुम्ही बघत राहा व्हिडिओ फक्त, बस तुम्ही आमच्या व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला नक्कीच आज आम्ही एक अद्भुत। तसं आमच्या जवळ आपले आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे
आणि लांडगे पण आहे त्यांचा पुरातत्व विभागात सगळी माहिती आहे, सगळं अभ्यास करून ते आलेले या ठिकाणी. चांगल्या प्रकारे किल्ल्याविषयी माहिती सांगू शकतात. या किल्ल्यात मित्रांनो सोने सोने पण खूप प्रमाणात आहे, हे दाखव त्यांना जरा. इथून सोनं काढून चार पाच किल्ले. मित्रांनो या हे राजण्यासारखे बनलेले, याच्यात पूर्वी खूप सोनं होतं, तर रात्री काही लोकांनी येऊन एक खोदकाम करून याच्यातलं सोनं रातच्या रात्री चार पाच वर्ष पूर्वी गोष्ट घेऊन गेले. आणि ते आज ते लोक म्हणजे भारतात पाचव्या सहाव्या क्रमांकावर श्रीमंतीच्यामध्ये त्यांचा नंबर लागतो आज. हो, कारण सोनंच त्यांना खूप सापडले, चार सात आठ क्विंटल सोनं असं त्यामध्ये. आणि आम्ही असा अंदाज काढलेला आहे. अनिल तुला काय वाटतंय कसं होतं ते, याचा वापर कसाठी करत असेल बरं? आता सध्याच्या काळात तर पाणी आल्यावर बकरे उभं करायला याचा वापर करतात लोक. आणि याचा भरोसा पण नाही आहे, केव्हा वरून पडेन काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे जास्त वेळ आम्ही पण इथं थांबत नाही. आता याचा वापर शक्यतो राहण्यासाठी करतात लोक पूर्वी. बहुतेक ते शिपवाय ज्यूट चेंज होत असेल ना, त्यासाठी असेल ज्यूटांसाठी असेल ते पहारा देत असेल ना. आणि या किल्ल्यात एक प्रसिद्ध गोष्ट म्हणजे सीताबर्डी खूप भयानक झाड आहे. आणि सोयगाव तालुक्यामध्ये या किल्ल्यामुळं सीताफळ नंबर एक रँकिंगला आहे हे बघू शकता. आता हे जे मंदिर हे जे दिसतं तुम्हाला समोर, असं कोणाचं समाधी असली तेव्हा असं बनवत होते. इथं समाधी आहे की नाही ते काही माहीत नाही आहे, पण नक्की त्याच्या खाली जर खोदकाम केलं तर याच्या खाली फिक्स काहीतरी असणार म्हणजे असणार आहे. आम्ही जवळ एवढा वेळ नसल्यामुळे आणि आम्हाला अगोदर सांगितलं होतं. हे बघा आता इथं पण तुम्हाला दाखवतो आम्ही. या ठिकाणी पण सोन्यासाठी लोकांनी खोदकाम केलं आहे, पण शक्यतो त्यांना इथं काही सापडलेलं नाही असं. हे बघा इथं खोदकाम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता दगड वगैरे निघलेले. एक तर त्यांना सापडलं नसेल किंवा सापडलं बी असेल काही सांगू शकत नाही. सापडलं असेल तर घेऊन गेलेले असेल बहुतेक, मग असं काहीतरी झालं असेल त्याला. अनिल तर काय सांगायचं बोललो एकदा थांब थोडी. हा अनिल काय वाटतं तुम्हाला, सोनं असेल का या किल्ल्यामध्ये? हा या किल्ल्यामध्ये भरपूर प्रमाणात सोनं आहे, पण सोनं या लोकांना असं ठिकाणी लपून ठेवलेलं आहे किंवा ती असं सापडू नये. अशक्य झालं आहे आता सध्या. आणि या धरण प्रयत्न करू सोनं सापडायचा प्रयत्न करू. आम्ही अभ्यास करून आलेलो आहे. आता हे जे तुम्ही बघताय ना तलाव, हा तलाव त्यांच्या घोड्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी केलेला असेल असं वाटतंय मला. या तलावामध्ये मगरमच्छ वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे जास्त जवळ जायचं काम नाही या तलावाच्या. हे बघा आम्ही पण खूप लांब थांबलो इथून. ते बघ ते दिसतंय का, ते एक मगराचं ते थोडं मुंडकं दिसतंय बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो थोडस. हे बघा ते दिसतंय ना, ते मगराचं ते शप्पूट आहे पलीकडच्या साईडला. ओके, काही गोष्टी येत नाही एवढ्या क्लिअर, पण तिथे जाऊ सांगू शकत नाही आम्ही, आमच्या जीवाला धोका येतो. मोठाले बेडूक वगैरे खूप मोठाला वस्तू इथं. मित्रांनो बाकी शूटिंग दुसऱ्या व्हिडिओमध्ये करतो, कारण एक शूटिंग बघून बघून बरं होऊन जाशाल तुम्ही. हा ही भीत आहे, इथं पण ट्राय केलं त्यांनी माती काढलेली, इथं काही जमलेलं नाही दिसत. बघू शकता तुम्ही. आणि आता शूटिंग थोडी जास्त झाली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दुसरा व्हिडिओ शूटिंग करतो लगेच, हा स्टॉप करतो. ओके, आज दिनांक 4 फेब्रुवारी 2020. इकडे बाय. ओके मित्रांनो, हे माझे मित्र आता पुढच्या पर्यंत आम्ही लगेच करणार अजून काय येतं. ठीक आहे, ओके, बाय बाय, सी यू अगेन. बाहुबली.